आपल्या हातात अंतर्गत म्हणजेच इंटरनल गुण असल्यानं बेलापुरातील बारावीच्या एका विद्यार्थिनीकडे प्राध्यापकानं शरीर सुखाची मागणी केली आहे. या प्राध्यापकास प्राचार्यांनी नोटीस बजावली असून याबाबत बेलापुरात सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार एका महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या प्राध्यापकानं आपल्या हातात अंतर्गत गुण आहेत असं सांगून एक विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केली. सदर विद्यार्थीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी याबाबत प्राचार्यांना माहिती दिली. त्यांनी संबंधित प्राध्यापकाला तातडीनं नोटीस दिली असून त्याची प्रत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठवली आहे. याबाबत सखोल चौकशी करून पुढील दिशा ठरवण्याचा निर्णय संस्थेनं घेतला असून दोषी असल्यास संबंधित प्राध्यापकावर योग्य ती कारवाई करण्याचा निर्णयही पदाधिकाऱ्यांच्या वतीनं घेण्यात आलाय. दरम्यान कॉलेजच्या प्राध्यापकाच्या या गैरवर्तनाच्या विरोधात बेलापूर चौकीत आणि कॉलेज आवारात ग्रामस्थांनी शिक्षकावर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ संतप्त झाले होते. संबंधित शिक्षकावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्याकडे निवेदनातून केली आहे. दरम्यान यावेळी उपस्थितांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. बेलापूर शहर म्हणजे सुसंस्कृताचं शहर आहे आणि या बेलापूर शहरामध्ये नुसते बेलापूरच्याच विद्यार्थी शिक्षणासाठी येत नाही तर संपूर्ण खेड्यापाड्यातील आजूबाजूचे ज्या गावं आहेत, कोडेगाव असल, पलीकडे बेलापूर असल, ऐनकपूर असल, रामगड असल, कोडेगाव आहे, लाडगाव आहे, मालुंदा आहे, शिर्डी वांगी, बेडापूर पासून सगळे विद्यार्थी या बेलापूरमध्ये शिक्षण घेण्यासाठी येतात. आणि का येतात तर हे बेलापूर शहर सुसंस्कृताचं शहर आहे. या शहराला महामानवांच्या परंपरेचा वारसा जपणारे लोक आहेत. म्हणून हे विद्यार्थी आम्ही आमच्या बारीक खेडेगावातून इथं पाठवत असतो. परंतु या शाळेमध्ये या विद्यालयामध्ये गुरु परंपरेला शिक्षकी पेशेला गुरु परंपरेला आणि या महामानवांच्या विचारांना काळीमा फासणारं कृत्य या शाळेमध्ये घडलेलं आहे आणि म्हणून याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. नुसता निषेध करून थांबणार नाही तर याच्यावरती प्रामुख्यानं योग्य अशी कारवाई झाली पाहिजे. आणि म्हणून नगर जिल्हा शिवप्रहारचा जिल्हा सचिव या नात्यानं शिवप्रहारच्या वतीनं या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि तसेच या शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई आपल्या सर्व ग्रामस्थांच्या रेट्यानं एकोप्यानं झाली पाहिजे एवढी मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो. विशेष संधी ज्यावेळेस गाव बंद होतं ना, घरातले एक एक बाई विचार करते गाव का बंद आहे. त्यावेळेस ती चर्चा होती. कॉलेज बंद झालं तर कॉलेजला आपली मुलगी आपले विद्यार्थी का नाही गेले. घरातला प्रत्येक लहान मुलापासून सगळा विचार करतो. मध्ये जे कॉलेज आहे आपलं कॉलेजमध्ये शिक्षकाने अशा पद्धतीने शरीर सुखाची मागणी केली याचा मी प्रथमतः निषेध करतो. आणि ही व्यक्ती कोण आहे त्याच्यापेक्षा आपल्या गावाचं त्याच्यातून नाव आपलं खराब, त्या गावाचं नाव सुद्धा यातून खराब झालेलं आहे. आणि त्या शिक्षकावर तर कारवाई समजा मॅनेजमेंट करेलच, त्याचबरोबर आपल्या ग्रामस्थांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण सुद्धा सर्वांनी ज्या या ठिकाणी आता जसं आपलं एवढं मोठं गाव आहे त्या मानाने आता हा प्रकार जो आहे पोपर्डी असेल किंवा इतर ज्या घटना झाल्या ह्या याच्यातूनच पुढचं पाऊल आहे. जर आपण जर अशा या छोट्या छोटी गोष्ट आहे आपण आता म्हणतोय काय नाही छोटी गोष्ट आहे त्या मुलींनी तक्रार केली नाही किंवा पालकांनी तक्रार नाही केली, परंतु या छोट्या गोष्टीनंच या मोठ्या गोष्टी होत असतात. मागे ज्या समजा ज्या आपल्या जिल्ह्यात किंवा राज्यामध्ये ज्या घटना झाल्या या छोट्या गोष्टीकडे आळा न घातल्यामुळे पुढे या गोष्टी वाढत राहतात आणि त्या वाढतील. आणि त्यासाठी ग्रामस्थांची जशी मॅनेजमेंटची जबाबदारी आहे तशी आपली सुद्धा ग्रामस्थांची जबाबदारी आहे. आपण सुद्धा आता मी काल ज्यावेळेस ही पेपरची बातमी वाचली आणि मला बऱ्याच जणांचे फोन आले तर शिक्षक लोकांना सुद्धा मी या ठिकाणच्या बऱ्याच जण खासगीत विचारलं तर या अगोदर त्या शिक्षकाने साधारणतः 4 ते 5 प्रकार असे केलेले पण ते छोटे मोठे प्रकार मुलींनी सांगितले नाही काहींनी किंवा मध्यस्थी करून मिटवले त्यामुळे त्याची हे धाडस वाढलेले. आणि हे धाडस जर असंच हे राहिलं आणि त्याला जर शिक्षा नाही झाली तर तो पुढचा पाऊल उचलू शकतो. त्यासाठी सर्वांनी
सर्वांनी एकजुटीने याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मी मागणी करतो आणि त्याला मॅनेजमेंटने त्याला जी काही प्रोसेस आहे आपली त्याप्रमाणे त्याला निलंबित करावं अशी मागणी करतो. जी जणाची टीका नाही त्याच्यावर अन्याय होतात त्याला कळतंय अन्याय काय. त्यापर्यंत इथं सगळे शिक्षक हजर होत नाही, कोणी इथून हलायचं नाही. माझं ऐकून घ्या थोडं, इथून मागे प्रकार झाले, हे प्रकार दाखवून ठेवले गेलेले झाले गेलेले. म्हणजे मिळावं यासाठी त्यांनी ऑफर दिली होती डायरेक्ट. असे शिक्षक पहिले असे प्रकार झालेले असं माझं कानावर आलं. त्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर नगर जिल्हा बेलापूर शाखा श्रीरामपूर शाखा यांच्या वतीने निषेध करतो आणि प्राध्यापकांना विनंती आहे परत असे प्रकार घडू नये कॉलेजमध्ये. यासाठी ज्या शिक्षकांनी हे उद्योग केले त्यांना तात्काळ सस्पेंड करावं यासाठी मी या कॉलेजचे मुख्याध्यापक आणि सर्व ट्रस्टी आहेत त्यांना विनंती करतो त्या शिक्षकांना तात्काळ सस्पेंड. पोलीस निरीक्षक श्रीहरी बैरट यांनी दोषी शिक्षकावर 100% कारवाई करण्यात येईल, कुणीही मनात शंका बाळगू नका असं म्हटलंय. बेलापूरचं जे काही जनता आहे, जनता जनार्दन आहे, सगळ्यांना एकमेकाला सहकार्य करून सामाजिक सुरक्षितता सामाजिक शांतता प्रस्थापित नेहमीच राहिलेली आहे. परंतु हा जो काही प्रकार घडलेला आहे शाळेच्या विद्यार्थिनीवरती शिक्षकाकडूनच एक प्रकारची चुकीची जी की जे कुणालाही ते पटणार नाही. म्हणजे ज्या ठिकाणी आपण ज्ञान घेतो ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्याचं नातं आहे त्या गुरु शिष्याच्या नात्याला एक काळीमा फासणारी एक घटना या बाबतीमध्ये घडलेली आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनाचा जो काही विचार आहे किंवा जो मनामध्ये खदखद आहे त्याबद्दलचा काही रोष आहे तो मी समजू शकतो. तुम्ही दिलेलं निवेदन जे आहे ते माझ्याकडे आलेलं आहे आणि संबंधित विद्यार्थी तिच्या पालकांशी मी भेटून तिचे जे काय संबंधित कायदेशीर कारवाई संदर्भामध्ये तक्रार घेऊन त्या संबंधित शिक्षकावरती कडक कारवाई करण्यात येईल. उद्या कुठल्याही प्रकारची गाव बंद ठेवण्याची आवश्यकता नाही. गाव बंद ठेवल्याने आपला विकास होणार नाही, विकास खुंटणार आहे. गाव बंद ठेवल्यानंतर त्या चर्चेला उधाण येतं लक्षात घ्या. कळलं की नाही की गाव का बंद आहे, मग कोण आहे, मग काय आहे, या सगळ्या गोष्टी या गोष्टीचा विपर्यास होतो. त्याकरता सर्वांना विनंती आहे की गाव बंद ठेवायची गरज नाही आहे. जे काय कायदेशीर कारवाई करायची ती 100% आणि कडक कारवाई होणार आहे. दरम्यान याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 49/2020 बाधवी कलम 354 असह अनुसूचित जाती जमाती अन्याय प्रतिबंधक कायदा कलम 3(1)(WI) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान हा प्रकार निंदनीय असून तालुक्यासह जिल्हाभरामध्ये या प्रकाराबाबत चीड निर्माण झालीय. ब्युरो रिपोर्ट SN मीडिया श्रीरामपूर.